शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना संधी दिली जात होती मात्र त्यांनी पक्षविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या तसेच पक्षप्रमुखांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने एकनाथ शिंदे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे उर्वरित आमदारांवर ही कारवाई केली जाणार आहे राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखांच्या विरोधात कारवाया केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नेतेपदावरून काढून टाकण्यात आले आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली बंडखोरी केलेल्या एकोणचाळीस आमदारांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकोणचाळीस आमदारांसहित सुरत मार्गे आसाम से गुवाहाटी गाठले मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी सातत्याने बंडखोर आमदारांना आवाहन केले विधिमंडळाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी पक्षादेश काढला बंडखोर आमदारांनी त्यालाही जुमानले नाही तरीही शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना संधी दिली जात होती मात्र पक्षविरोधी कारवाया सुरूच ठेवल्याने तसेच पक्षप्रमुखांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे उर्वरित आमदारांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर, फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्लू डब्ल्यू